सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांसाठी फक्त ब्रीदवाक्य नसून जगण्याचं एक तत्व झालंय. देशभरात कर्तव्य बजावणारे व समाजातील सर्वजण सुरक्षित आणि निश्चित मनाने आपले जीवन जगावे, तसेच देशात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी 24 तास झटणाऱ्या पोलीस दलातील शहीद झालेल्या पोलिसांची आठवण राहावी म्हणून 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून संपूर्ण भारतात पाळला जातो. आणि याच दिनाच्या औचित्याने जळगाव शहरात पोलिसांनी देशासाठी प्राण अर्पण केलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली, त्यामुळे या दिनाच्या निमित्ताने शौर्य मराठीने पोलिसांच्या कार्यावर ठाकलेला हा प्रकाशज्योत. 21 ऑक्टोबर रोजी सर्व पोलीस अधिकारी हे गणवेशात देशासाठी प्राण अर्पण केलेल्या पोलिसांना श्रद्धांजली देण्यासाठी जमले होते. सकाळी 8 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी जळगावचे मुख्य न्यायाधीश हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शनपर भाषण त्यांनी दिले आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर या प्रसंगी शहीदांना मानवंदना देत बिगुल वाजवून बंदुकीने गोळ्या फायर करून मानवंदना देण्यात आली. त्यात देशातील सर्व जे पोलीस जवानांनी प्राणाची आहुती दिली त्यांची नावे वाचण्यात आली. आणि आजच्या या दिनांक 1 नऊ 2017 8 2018 या कालावधीत आपले कर्तव्य बजावत असताना निम लष्करी दलातील जे अधिकारी व जवान तसेच पोलीस दलातील जे अधिकारी व कर्मचारी भारतीय पडले अशा शूर अधिकारी व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. या पवित्र दिनाचा इतिहास असा आहे की दिनांक 21 ऑक्टोबर 1959 रोजी जीव घेणे थंडी हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशातील लडाख येथील हॉट स्प्रिंग या सरहद्दीवर सीआरपीएफचे जवान गस्त घालीत असताना अचानक चिनी फौजांनी 10 सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तो हल्ला पटवून लावताना जवानांनी धैर्याने व प्राणाने लढा दिला. या लढाईत 10 जवान शहीद झाले. त्या शूर व कर्तव्यनिष्ठ जवानांच्या असीम त्यागापेक्षाचं संपूर्ण भारतामध्ये 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येतो. दिनांक 1 नऊ 2017 ते 21 8 2018 या कालावधीत संपूर्ण भारतात 419 पोलीस अधिकारी व पोलीस जवान कर्तव्य बजावताना शहीद झाले. त्यात महाराष्ट्र राज्यातील 3 पोलीस जवानांनी प्राण्याची आहुती दिली. आजच्या या पवित्र दिनी आपण वीरगती प्राप्त झालेल्या शहीद पोलीस अधिकारी व जवानांना श्रद्धांजली वाहतो. विश्वमोहन शर्मा, दिनेश कुमार सिन्हा छत्तीसगढ़, मूलचंद कुमार, विनोद सिंह कौशिक, राम कुमार यादव, विक्रम यादव, कांस्टेबल
पूनम पंकु कॉन्स्टेबल मोहित पटेल कॉन्स्टेबल संतोष यादव कॉन्स्टेबल देवीना पुजारी कॉन्स्टेबल राम राय सिंह मकराम कॉन्स्टेबल लखन गतपल्ली कॉन्स्टेबल पीटी आनंद राव कॉन्स्टेबल लेखाराम बेंगल कॉन्स्टेबल बोल सिंह तनालिया कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सिंह कॉन्स्टेबल टीकेश्वर कुमार ध्रुव कॉन्स्टेबल राजेश सिंह कॉन्स्टेबल रामनाथ पटेल कॉन्स्टेबल अर्जुन राजभर कॉन्स्टेबल लवन सिंह गावड़े असिस्टेंट कॉन्स्टेबल राजू लेकाम असिस्टेंट कॉन्स्टेबल सीताराम वानखेड़े असिस्टेंट कॉन्स्टेबल सुंदर मेघला असिस्टेंट कॉन्स्टेबल मकाम हंडा असिस्टेंट कॉन्स्टेबल कट्टी मुकेश असिस्टेंट कॉन्स्टेबल सरित सेना दिल्ली एस आई कजाक सिंह ASI अशोक कुमार ASI तनवीर सिंह ASI गणेश दास कदम ASI ओमपाल ASI महावीर सिंह HC रोहित नायक HC विनोद कुमार कांस्टेबल यशवीर सिंह कांस्टेबल अमरपाल कांस्टेबल दिनेश कुमार कांस्टेबल भूप सिंह कांस्टेबल धीरेन्द्र सिंह मलिक गुजरात ASI प्रवीण लालचंद चौधरी हरियाणा ESI नरेंद्र सिंह ESC भगीरथ जम्मू कश्मीर इंस्पेक्टर मोहन मोहन आज 21 ऑक्टोबर हा दिन पोलीस स्मृती दिन म्हणून आपण संचलन करत असतो. पोलीस स्मृती दिन संचलनासाठी आज जळगावमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीयुत गोविंद सानप सरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा स्मृती दिन संचलनाचा कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे. वर्षभरामध्ये ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावित असताना हुतात्म्य पत्करलं त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. आणि आजची जी संचलन परेड आहे आजचं जे परेड ही आहे संचलन आहे हे त्या सर्व वीर हुतात्म्यांना एक आदरांजली म्हणून आपण ही आयोजित केलेली असते. यावर्षी ज्या ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हुतात्म्य प्राप्त झालं त्या सर्वांच्या प्रती मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
महाराष्ट्राचा पोलीस मी। महाराष्ट्राचा पोलीस मी, हा महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र माझा। या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा। महाराष्ट्राचा पोलीस मी, महाराष्ट्राचा पोलीस मी, हा महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र माझा। या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा। महाराष्ट्राचा पोलीस मी। अभिमान आम्हाला हे आमचे खाते, जना जनाच्या मनात रुजू प्रेमाचे एक नाते, प्रेमाचे एक नाते। वर्दीचा अभिमान आम्हाला हे आमचे खाते, जना जनाच्या मनात रुजू प्रेमाचे एक नाते। अहो प्रेमाचे एक नाते, प्रेमाच्या या नात्यामधला, प्रेमाच्या नात्यामधला विश्वास ठेवू ताजा, विश्वास ठेवू ताजा। या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा। महाराष्ट्राचा पोलीस मी। नव्या दमाचे नवे आम्ही जनसेवक, दुष्टांचा संहार करू हो सज्जनांचे अभिभावक, हो सज्जनांचे अभिभावक। नव्या युगातील नव्या दमाचे नवे आम्ही जनसेवक, दुष्टांचा संहार करू हो सज्जनांचे अभिभावक, हो सज्जनांचे अभिभावक। अविरत राहू सुसज्ज आम्ही, अविरत राहू सुसज्ज आम्ही। नसणार गाजा वाजा, नसणार गाजा वाजा। या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा। महाराष्ट्राचा पोलीस मी। सदैव जागृत राहू, सदरक्षणाय खल निग्रहणाय हे प्रीतम नाम धीरुजू, हे प्रीतम नाम धीरुजू। आतंकाचा बिमोड करण्या सदैव जागृत राहू, सदरक्षणाय खल निग्रहणाय हे प्रीतम नाम धीरुजू, हे प्रीतम नाम धीरुजू। प्रीत हे अविरत सपण्यासाठी, प्रीत हे अविरत जपण्यासाठी। हळवे क्षण ही त्यागा, हळवे क्षण ही त्यागा। या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा। महाराष्ट्राचा पोलीस मी।
ती अमुची जननी त्रिवार अमुचा माना झुकती या मातेच्या चरणी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी असे ती अमुची जननी त्रिवार अमुचा माना झुकती या मातेच्या चरणी या मातेच्या चरणी करण्या वंदन या मातेला अहो करण्या वंदन या मातेला लावू आपण रांगा या लावू आपण रांगा या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा हा अभिमान माझा महाराष्ट्राचा पोलीस मी ये महाराष्ट्राचा पोलीस मी हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा या राज्याचा हा या राज्याचा रक्षण करता अभिमान माझा 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 दरवर्षीप्रमाणे 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. पोलीस स्मृती दिनाचे महत्व हे सीआरपीएफच्या बहादुरीचं एक उदाहरण आहे. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लद्दाखमधील 3री बटालियन कंपनी लद्दाखमध्ये हॉट स्प्रिंग ऑपरेशनमध्ये सीमा संरक्षित करण्यासाठी तैनात करण्यात आली होती. जेव्हा सैनिकांच्या 21 सैनिकांचे पथक दल हॉट वसंत किंवा तेव्हा चीनच्या एका मोठ्या दलाचे या पथक दलावर हल्ला चढवला. मग चीनच्या आक्रमणाच्या विरोधात केवळ 21 पोलिसांनी लढा दिला. मातृभूमीच्या संरक्षणासाठी लढत 10 पोलिसांना आपले प्राण अर्पण करावे लागले आणि म्हणूनच 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. रस्त्यावर दिसणारा खाकी वर्दीतला पोलीस आपल्या संरक्षणासाठी राबत असतो, पण आपण त्याच्यामधला माणसाचा विचार करतो का? त्याच्या सुखांबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतं? कानून के हात लंबे होते हैं, आज समाज में उसकी इज्जत होती है जो कानून को तोड़ता है, लेकिन मैं उसकी इज्जत करता हूँ जो कानून तोड़ने वालों को तोड़ता है. हमारा नाम हमारी पर्सनालिटी को शोभा देता है, असे कित्येक डायलॉग सिनेमामधल्या पोलीस अधिकारी बोलत असतात आणि मग आपल्या अंगावर काटा उभा राहतो. थिएटरमध्ये टाळ्या शिट्ट्या पडतात, पण प्रत्यक्षातला या हिरोचं काय? हा पोलीस नावाचा हिरो आपल्या आजूबाजूला दिसतो, तो सिनेमातल्या हिरोसारखं नाचत नाही. तो लाल दिव्याच्या जाणाऱ्या गाडीला सलाम करतो,